फ्रेंड्स मोरपीस एंटरटेनमेंट चैनल सब्सक्राइब करा आणि आमच्या नवीन नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळायला हवं ना, मग ते बेल आयकॉनचं बटन पण दाबा। नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत भुजंगासन। या आसनामध्ये पाठीच्या मणक्याची स्थिती भुजंगासारखी होते, म्हणजेच फणा काढलेले नागासारखी होते, म्हणून याला भुजंगासन असं म्हणतात। आणि हे आसन आज आपल्याला करून दाखवणार आहेत नगरचे श्री प्रकाश इवले साहेब। बघूयात हे आसन कसं करायचं। आसन स्थिती घेताना आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की याची पूर्वस्थिती ही विपरीत शयन स्थिती आहे। सुरुवातीला दोन्ही हात छाती शेजारी टेका, तळवे जमिनीवर टेकून बोटे पुढच्या दिशेला पण एकमेकांना चिकटवलेली ठेवा व हाताचे अंगठे जास्तीत जास्त बाजूला ताणून घ्या। दोन्ही हातांची कोपरे वर आकाशाच्या दिशेने सरळ उभी ठेवा, कपाळ जमिनीवर टेकवा आणि श्वास सोडा। प्रथम श्वास घेत कपाळ व हनुवटी वर उचला, मान मागच्या दिशेने जास्तीत जास्त वाकवा, नंतर सावकाशपणे खांदे वर उचलण्यास सुरुवात करा। पाठीच्या एका मणक्यात क्रमाक्रमाने ताण घेऊन छाती वर उचला, दोन्ही हात कोपरात सरळ होईपर्यंत छातीवर उचला व मान जास्तीत जास्त मागे टेकून स्थिर ठेवा। या अवस्थेमध्ये साधारण 5 ते 10 सेकंद स्थिर राहा। ही अवस्था चालू असताना श्वसन संतपणे सुरू ठेवा। आता आपण आसन स्थिती सोडूयात। आसन स्थिती सोडताना श्वास घ्या व श्वास सोडत पाठीच्या कण्याच्या आधाराने सावकाश खांदे खाली आणण्यास सुरुवात करा। प्रथम पोट जमिनीवर टेकवा, खाली वाकण्याची गती तशीच कायम ठेवून हळूहळू छाती जमिनीवर टेकवा। आता हनुवटी जमिनीवर टेकवून दोन्ही हात मागे न्या व कमरे शेजारी पालथे व सरळ ठेवा आणि विपरीत शयनस्थितीची अवस्था घ्या। मित्रांनो, भुजंगासनामध्ये प्रामुख्याने पोटाचे स्नायू आणि पाठीचे स्नायू म्हणजेच पाठीचा मणका यावर ताण पडतो। पोटाच्या स्नायूंवर ताण पडल्यामुळे काय होतं, त्याचा ताण हा पचन इंद्रियांवर पण होतो आणि पचन सुधारतं। ज्यांना गॅसेसचा त्रास होतो, प्रामुख्याने जेवल्यानंतर पोट गच्च होणे वगैरे हा जो त्रास होतो, त्यांच्यासाठी हे आसन खूप फायदेशीर आहे। ज्यांना मणक्याचा प्रॉब्लेम आहे, काही विशिष्ट मर्यादेपर्यंत डिस्प्लेसमेंट सारखे आजार आहेत किंवा पाठीचा ताण, जी लोक खास करून बैठे काम करतात आणि ज्यांचा पाठीवर ताण पडतो, म्हणजे सिलाई काम करणारे, कम्प्युटरवर बराच वेळ काम करणारे असे जी लोक आहेत, त्यांना हे आसन खूप फायदेशीर ठरतं। सेकंडली, ज्या वेळेस तुम्ही हे आसन करता त्यावेळेस तुमच्या पाठीच्या स्नायूंचं आकुंचन प्रसरण होत असतं, त्यामुळे तिथलं रक्ताभिसरण सुधारतं आणि एक मस्त एक छान असा लवचिकपणा तिथल्या स्नायूंना येतो, मणक्याला येतो। आता सगळ्यात महत्वाचं, हे आसन कोणी करू नये। ज्यांना मणक्याचे विकार आहेत त्यांनी हे आसन करू नये। ज्यांना हर्निया, आंतरव्रण म्हणजेच अल्सर्स, तसेच पोटाचे आजार आहेत त्यांनी हे आसन अजिबात करू नये। ज्यांना मणक्याचा स्टिफनेस म्हणजे ताठरपणाचा त्रास होतो, त्यांनी हे आसन अतिशय सावकाशपणे करावं आणि तज्ञांच्या मार्गदर्शनामध्येच करावं। मित्रांनो, स्टे सेफ, स्टे हेल्दी, स्टे हॅपी। नमस्कार।